नमस्ते मी प्राजक्ता पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण छत्तीस साईजचा सा डीप प्रिन्सेस कट ब्लाऊज पाहणार आहोत तर बघा साडीतला ब्लाऊज पीस मी कट करून घेतलेला आहे आणि डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करणार आहे याची मी तुम्हाला जर डायरेक्ट कटिंग करायचं नसेल अस्तरवरती तर तुम्ही याच पद्धतीने पेपर कटिंग करू शकता तर इथे आपल्याला अस्तर चार फोल्ड घडी घालून घ्यायचं आहे बघा हे डबल ऑलरेडी असतं त्याला या पद्धतीने मी फोल्ड करते आणि चार फोल्ड करून घेते तर बघा छातीचा चौथा भाग त्याच्यामध्ये साधारण चार इंच ॲड करायचं आणि घडी कट करायची तर बघा छातीचा चौथा भाग नऊ इंच आहे त्याच्यापुढे अर्धा इंचाचं लुझिंग ठेवते साडेनऊ झाले साडेनऊमध्ये दोन इंच शिलाई मार्जिन साडे दहा साडे अकरा साडे अकरामध्ये प्रिन्स कटसाठी आपण दीड इंच वाढवतो बारा तेरा तेरा इंचाची घडी ॲक्युरेट कट होते पण आपण पन थोडंसं जास्त कट करायचं कमी पडायला नको म्हणून आता फोल्ड बाजू आपल्या समोर ठेवायची आणि इथे बघा पंधरा इंच माप टाकायचं आहे कारण मला चौदा इंचाचं ब्लाऊज तयार ठेवायचं आहे एक इंच मार्जिन ॲड केलं आणि मी पंधरा इंचावरती मार्किंग केलं तुम्हाला उंची तयार किती ठेवायची आहे मोजा आणि त्याच्यामध्ये एक इंच मार्जिनसाठी तुम्ही ॲड करून घ्या इथे सरळ लाईन मार्क करून घ्यायची ही लाईन मार्क झाल्यानंतर याला कट करून घ्यायचं आहे आता बघा उंचीचं माप तर आपलं परफेक्ट झालेलं आहे आता इथे आपण शोल्डर टाकूयात तर शोल्डर मी टाकत आहे पाच इंच डीपनेकनुसार पाच इंच घेतलेले आहेत शोल्डर सहा इंच मुंढा उंची इथे आपल्याला बघा लाईन आहे ती अशी सरळ करून घ्यायची आहे छातीचं माप टाकण्यासाठी त्या अगोदर मुंड्याची जी लाईन आहे ना ती बाहेरच्या बाजूकडे अर्धा इंच क्रॉस करायची असते तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकता आता ही लाईन आपली क्रॉस झालेली आहे इथे छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंचाचं लुझिंग साडे नऊ माप टाकलं दोन इंच शिलाई मार्जिन ठेवलं तुम्ही दीड इंच पण ठेवू शकता इथे कमरेचा चौथा भाग आहे साडेसात इंच टोटल तीस इंच कंबर आहे त्याचा चौथा भाग साडेसात इंच एक इंच टकचं मार्जिन आणि दोन इंचाचं शिलाई मार्जिन जेवढं आपण छातीमध्ये मार्जिन ठेवलेलं असतं तेवढंच खाली पण ठेवायचं आता हे आपलं माप टाकून झालेलं आहे इथे मी सरळ लाईन मार्क करून घेते स्क्रीनवरती मापं दाखवलेली आहेत त्याप्रमाणेच घेते आता प्रिन्सेस कटसाठी फ्रंट पार्टमध्ये आपल्याला मुंड्याच्या बाजूकडे दीड इंच वाढवायचं आणि कमरेच्या बाजूकडे दोन इंच वाढवायचं कारण कमरेमधला जो टक्स असतो आपला तो, तो आपण दोन इंचाचा कट करतो आहे आणि मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा कट होणार आहे आता कोपऱ्यामधून बघा मी सव्वा एक इंचावरती मार्किंग करून मुंढ्याचा आकार दिला आणि फिटिंगच्या बाजूकडे हा आकार असा तिरका गेला पाहिजे बघा यामुळे काय होतं मुंड्यामध्ये ब्लाऊज दाटला जात नाही म्हणून ही ट्रिक तुम्ही वापरू शकता असं कटिंग करायचं एकदम सरळ लाईनमध्ये करण्यापेक्षा असं कटिंग केलं तर ब्लाऊज एकदम छान होतो तुम्हाला मुंडा मोजून दाखवते वरून अर्धा इंच सोडायचं आणि इकडून फिटिंगच्या बाजूकडून मोजायचं बघा तर अशा पद्धतीने टेप फिरवत तुम्ही मोजू शकता जेवढा घेर आहे त्याचा निम्म आणि अर्धा इंच जास्त भरलं पाहिजे सोळा इंचा घेर होता माझा अंगावरून मोजला तेव्हा तरी ते साडेआठ बरोबर भरलेलं आहे तर बघा केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करायचं आहे मुंढ्याचं कसं असतं छातीचं माप जरी एक असलं ना तर मुंढ्याचा आकार वेगवेगळा असतो कोणाचा कमी असतो कोणाचा जास्त असतो तर ते मोजून घेतलेलं एकदम योग्य आहे आता इथे आपल्याला हे दोन्ही पार्ट सेपरेट करायचे तर शोल्डरमध्ये असतर फोल्ड आहे तो फोल्ड अगोदर कट करून हे दोन्ही भाग सेपरेट करायचे आणि बॅक पार्टमधून आपल्याला जे आपण दीड इंच आणि दोन इंच वाढवलेलं आहे फ्रंटसाठी तर हे बॅकमधून कटिंग करायचं कारण याचा बॅकमध्ये आपल्याला काही उपयोग नाही इथे फक्त शिलाई मार्जिनच राहणार आहे बाकी कटिंग करून घ्यायचं आपला बॅक साईडला ठेवते मी आता आपण फ्रंट तयार करूयात तर इथे सगळ्यात अगोदर आपल्याला माप टाकायचं आहे गळ्याचं उंचीचं इथे माप टाकते मी सात इंचावरती गळा मला साडेसहा इंचाचा तयार आहे तीन इंच खाली ब्रॉडनेस ठेवला आणि वरती सव्वा दोन इंच मी गळारुंदी घेतलेली आहे आणि इथे बघा आपल्याला असं बॉक्स बनवून घ्यायचं आहे सव्वा दोन घेतली कारण याला मी करणार आहे पट्टी गोट तर त्यामध्ये आणखीन पाव इंच मार्जिन जाणार आहे आपलं आणि गळारुंदीबरोबर मग आपली आडीची तयार होते खाली इथे चार इंचावर मार्किंग करायचं आडवा टेप ठेवून उन। उंचीला पण चारच करायचं इथं पण चारचाच आपल्याला अंतर पाहिजे अशा पद्धतीने माप घेतल्यानंतर आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे दोन इंच टक्स रुंदी टाकायची याच्या पुढे आणि इथे आपल्याला कटोरीचा शेप द्यायचा आहे कटोरीचा शेप दिल्यानंतर मुंड्यामध्ये अर्धा इंचाचा आपल्याला टक्स कट करायचा आहे तर तो पण मार्किंग करून घेऊयात या पद्धतीने तर बघा आपलं एकदम सोप्या पद्धतीमध्ये मार्किंग करून झालेलं के आहे केलेल्या मार्किंगप्रमाणे आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे तर गळ्याचं कटिंग पण करते कारण हा जो ब्लाऊज आहे तो फ्रंट हुक आहे आणि पुढच्या गळ्याला पट्टी गोट करणार आहे पाठीमागचा गळा पेपर कॅनव्हासवरती करणार आहे तर या पद्धतीने आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे जो पुढचा भाग आहे त्याचे दोन भाग करायचे कारण फोल्ड बाजूकडे होते ते आता आपण इथे बाही कटिंग करूया बाही कट करण्यासाठी आपल्याला अस्तर चार फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता मी जर अशी घडी टाकली तर इथे बाहीची घडी पुरणार नाही आठ इंच भरते तर मी या पद्धतीने कापड फोल्ड करते बघा खालून वरती आता इथे आपण माप टाकूयात सगळ्यात अगोदर आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे तर मला तयार उंची याची ठेवायची आहे चार इंच तर मी माप टाकलेलं आहे पाच इंचावरती कारण आपण याला पलटी करून बनवणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला मग एक इंचाचं मार्जिन लागतं म्हणून एक इंच मी घेऊन मार्किंग केलं घडी टाकत आहे बघा मी इथे दहा इंचाची साडेनऊ इंच लुझिंग सकट आपण माप ठेवलेलं होतं छातीला तर बाहीची घडी टाकताना अर्धा इंच जास्त टाकायची कॅफाईट आपण तीन इंच साडेतीन इंचापर्यंत देऊ शकतो आणि बघा बाहीचा आपल्याला असा शेप देऊन घ्यायचा आहे पुढच्या मुंड्याचा आकार पण मार्क केला मी पण कटिंग आत्ताच नाही करायचं मेन कपडा जोडल्यानंतर कटिंग करायचं आहे आता इथे बघा आपल्याला बाहीचा घेर आहे तो टाकायचा सात इंच आणि दोन इंचाचं मार्जिन कमरेमध्ये छातीमध्ये बाहीमध्ये सेम मार्जिन ठेवायचं कमी जास्त करायचं नाही आता केलेल्या मार्किंगप्रमाणे हे अस्त्र आपण कटिंग करून घेऊयात तर बघा आपण अस्तरवरती कटिंग केलेलं आहे सगळं बॅकचं फ्रंटचं बाहीचं आता आपलं मेन कपड्यावरचं कटिंग राहिलेलं आहे हे सगळे पार्ट आपल्याला मेन कपड्यावर ठेवायचे व्यवस्थित कुठल्या कुठला कुठे सेट होतोय बघायचं अगोदर आणि मग कटिंग करायचं डायरेक्ट कटिंग करायला जायचं नाही आणि अर्धा इंच वाढवून सगळे पार्ट आपल्याला कट करायचे आहेत तर हे सगळं अस्तर मी या मेन कपड्यावरती कटिंग करून घेते लगेचच आपण याची शिलाई कशी करायची आहे ते पाहूयात तर बघा तुम्ही तुमच्याप्रमाणे तुमच्या कपड्यावरती कटिंग करून घ्या अर्धा इंच वाढवून फक्त कट करायचं सगळ्यात अगोदर इथे मी बाही तयार करून घेते तर बघा या दोन्ही बाहीची सरळ बाजू समोरासमोर अशी करून ठेवायची त्याच्यानंतर त्याच्यावरती ठेवायचं आहे अस्तर ते पण असं समोरासमोर आलं पाहिजे आणि एक तुम्हाला तयार करून दाखवते अशीच तुम्ही दुसरी तयार करून घ्या खालच्या बाजूकडे आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची कारण आपण याला पलटवून बनवत आहोत आतल्या बाजूकडे पलटी आहे तर मेन कपडा सरळ पाहिजे त्याच्यावर अस्तर ठेवायचं खालच्या बाजूकडे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची सरळ त्यानंतर अस्तर या बाजूकडे करायचं वरून एक दाप शिलाई देऊन घ्यायची बघा इथे मी दाप शिलाई देऊन घेतली आता हे अस्तर आतल्या बाजूकडे पलटी करायचं आणि एक शिलाई ते देऊन घ्यायची एकदम किनारीने ही शिलाई द्यायची आहे या पद्धतीने आता ही शिलाई झाल्यानंतर आपल्याला अस्तरला सगळीकडे शिलाई करायची आणि एक्स्ट्राचा जो काही कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर मी दुसरी सेम अशीच तयार करून घेते अजून पुढचा मुंडा आहे तो आपण कट केलेला नाही आहे बाहीचा पण आणि ब्लाऊजचा पण तर दोन्ही तयार झाल्यानंतरच मुंड्याचं कटिंग करायचं आता बघा दोन्ही तयार झाल्या दोन्हीची सरळ बाजू आत असायला पाहिजे आणि आपण मार्किंग केलेलंच होतं अस्तरवरती फक्त दोन्हीची उंची सेम आहे का बघायचं आणि नसेल तर ते पण बराबर करून आपल्याला काय करायचं इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा क्रॉस मार्किंग करायचं पुढच्या मुंड्याच्या बाजूकडे म्हणजे समजतं आपल्याला पुढची बाजू कुठली आहे बाहीची आणि सेंटर लाईनसुद्धा मार्किंग करायची आहे कारण आपण बाही नेहमी सेंटरपासूनच बसवतो आता आपण या ब्लाऊजचा फ्रंट तयार करूयात तर त्यासाठी मी कटोरीचं पार्ट घेतलेला आहे बघा दोन्ही पण मेन कपडा उलटा ठेवायचा आहे उलट बाजू वर असायला पाहिजे आणि त्याच्यावरती कटोरीचं अस्तर ठेवायचं समोरासमोर ठेवल्यानंतर मग आपल्याला शिलाई करायला घ्यायचं आहे आता बघा सगळीकडे शिलाई करायची आणि एक्स्ट्राचं जे काही कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे तर मी एक तुम्हाला दाखवते अशीच तुम्ही दुसरी पण तयार करून घ्या अस्तरच्या बरोबर आपल्याला मेन कपडा आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे या पद्धतीने अस्तर जोडून झालेला आहे मी दुसरी पण अशीच तयार करून घेतली आता आपण याचे दोन्ही साईड पार्ट जे आहेत ना ते तयार करूयात तर हे पण दोन आहेत तर हे पण आपल्याला असं समोरासमोर ठेवायचं अगोदर बघायचं कुठली बाजू कोणती आहे मेन कपडा उलटा आहे का कारण उलट्या बाजूकडे आपण अस्तर जोडत असतो आणि मग आपल्याला शिलाई करायला घ्यायचं यामुळे काय होतं आपला ब्लाऊज अजिबात सुकत नाही घाई गडबडीमध्ये आपण सिंगल सिंगल पार्ट तयार करायला घेतो आणि ते काय होतं एकाच बाजूचे बनतात किंवा एका बाजूचा उलट होतो एका बाजूचा सरळ होतो तर असा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे कारण बघा काय असतं कापड खूप नाजूक असतं मेन कपडा आपला आणि त्याला उसवल्यामुळे कपड्याचं पूर्णपणे फिनिशिंग खराबच होऊन जातं तर आणि त्याचबरोबर आपला वेळ पण जातो तेवढी शिलाई काढा आणि परत करा तर असं नाही झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला हे पार्ट ना नाशिक समोरासमोर ठेवूनच तयार करायचे म्हणजे आपला ब्लाऊज एकदम छान फिनिशिंगमध्ये तयार होतो अजिबात कुठेसुद्धा एक टाकासुद्धा उसवायला जास्त ला नाही लागला पाहिजे याची काळजी आपण जास्तीत जास्त घ्यायची त्यामुळे आपला वेळ खूप वाचतो आणि ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर होतो तर चेक करायला वेळ लागला तरी चालेल काही हरकत नाही पण इथे वेळ नाही गेला पाहिजे आपला बरेच नवीन शिकणाऱ्यांचा हाच प्रॉब्लेम असतो कापड अक्षरशः त्याची शिलाई काढून घालून काढून घालून पूर्णपणे खराब होऊन जातं तर तुम्ही ही हिटिप इथे वापरू शकता आता हे आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत मी साइड पार्टचं पण अस्तर जोडून घेतलं आता आपण याची कटोरी जोडूयात कटोरी बघा आपल्याला नेहमी कमरेच्या बाजूकडून जोडायची मुंड्याच्या बाजूकडे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण पुढच्या मुंड्याचं कटिंग केलेलं नाही कारण कटोरी जोडताना बऱ्याच जणांची कमी पडते जास्त होते आणि व्यवस्थित जर बसवली तर एकदम परफेक्ट पण बसते तर ते पूर्णपणे आपल्या हातांवरती आहे की आपण कपडा किती खेचत आहे आणि कसा बसवतोय व्यवस्थित पार्ट बसवला जसाच्या तसा फिरवून तर एकदम परफेक्ट बसते तर बघू शकता पफ किती सुंदर आलेला आहे याच्यात मी दुसरी पण कटोरी जोडून दाखवते बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कटोरी जोडताना आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन जोडायचे आहे खालचा जो भाग आहे ना साईड पार्ट तो आपल्याला व्यवस्थित कटोरीच्या आकाराप्रमाणे फिरवत बसवायचा ओढून बसवायचा नाही कारण तो लांबतो आणि त्यामुळेच तो भाग मोठा होत असतो व्यवस्थित बसवला तर मोठा नाही होणार आणि डबल शिलाई देऊन घ्यायची तर इथे बघा कटोरी एकदम परफेक्ट बसलेली आहे माझ्याकडून सुद्धा कधी कधी छोटं मोठं होतं म्हणजे कमी जास्त होतं तर ते बसवताना थोडासा प्रॉब्लेम होतो काही गडबडीमध्ये आपण कापड खेचतो तर त्यामुळे होतं पण अर्धा इंचाचा फरक पडला ना तर त्याने जास्त काही नाही होणार कारण आपण पुढच्या मुंड्याचा आकार अजून कट केलेला नाही तर त्या कटिंगमध्ये तो एक्स्ट्रा झालेला भाग आहे तो निघून जातो आणि एकदम परफेक्ट पार्ट होतो इथे बघा मी हुकपट्टी बसवलेली आहे हुकपट्टी आपण ब्लाउजच्या सरळ बाजूकडून बसवतो हो, आणि आतल्या बाजूकडे फोल्ड करतो हुक आणि आईपट्टीचं आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेलं नाही कटिंगमध्ये तर इथलं जे मार्जिन आहे ना ते फक्त आपल्याला पाव इंच घ्यायचं आहे किंवा एक दाब एवढंच अंतर घेऊन पट्टी बसवायची कारण एक्स्ट्राचं आपण मार्जिन ठेवलेलं नाही तर हे काळजीपूर्वक आपल्याला इथे बघा हे करायचं आहे त्याच्यानंतर इकडे आयपट्टी आय आयपट्टी बसवण्यासाठी बस इथे मी मेन कपड्याचीच पट्टी कट करून घेतलेली आहे आणि ही पट्टी आपल्याला ब्लाऊजच्या उलट्या बाजूकडून बसवायची असते आणि सरळ बाजूकडे फोल्ड करायची आहे तर इथे मी बसवून घेते या पद्धतीने बघा ही पट्टीसुद्धा पाव इंचाचं मार्जिन घेऊनच बसवायची जास्त मार्जिन घ्यायचं नाही आता पट्टी या बाजूकडे फोल्ड करायची बरोबर त्या मार्जिनपर्यंतच फोल्ड करायची जास्त पुढे पण न्यायची नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं ही पट्टी आपली कुठल्याच मापामध्ये येत नाही ना छातीच्या ना कमरेच्या ना इतर कुठल्या तर ही पट्टी एक्स्ट्राचीच असते तर ही सोडूनच आपण सगळी माप मोजायची असतात तर या पट्टीची साईज छोटी मोठी झाली तर त्याने काही फरक पडत नाही तर पट्टी बघा आपली दोन्ही बाजूची बसवून झाली एकदा चेक करायचं गळ्याच्या बाजूकडे कमरेच्या बाजूकडे सेम आहे का आणि जर वाटत नसेल जरा खालीवर पार्ट वाटत असेल तर याला सरळ करून घ्यायचं हे असंच ठेवायचं नाही बघा इथे थोडंसं जास्त झालं आहे तर मी त्याला कट करून सरळ केलं आता हे दोन्ही पार्ट पुन्हा एकदा एकावर एक ठेवायचे एक एका आणि आपल्याला कमरेमध्ये क्रॉस कटिंग करून घ्यायचं आहे याचं बघा हे कटिंग करणं खूप महत्त्वाचं आहे हा भाग तिरका दिसतो आहे ना तर हा सरळ झाला पाहिजे नाहीतर खूप असा कर्व होतो त्याचा नाही कटिंग केलं तर तर हे बॅकमधून पण मी कटिंग करते आणि फ्रंटचं पण कटिंग करते कटिंग झाल्यानंतर आपण याला कंबरपट्टी बसवून घेऊयात तर ही कंबरपट्टी मी अस्तरची घेतली आहे फोल्ड करून आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे आपल्याला शिलाई करायची आहे तर इथे मी बघा शिलाई करून घेते त्याच्यानंतर ही पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे बाहेरच्या बाजूकडे आणि पुढून देखील फोल्ड करायची आहे आणि एक दाब शिलाई द्यायची मार्जिन या पट्टीचे खाली असायला पाहिजे म्हणजे याच्या शिलाईमध्ये ते दाबलं गेलं पाहिजे तरच पट्टी आतमध्ये छान ठरते अशी सहज फोल्ड होते तर इथे बघा मी ह्याची पण शिलाई करून घेते एकदम मस्त आपला फ्रंट तयार झालेला आहे पफ परफेक्ट आलेला आहे कटोरीचा शेप पण खूप छान झालेला आहे तर पूर्ण ब्लाऊजच मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप चेंजेस करायचे असतात एकदा का ब्लाऊज आपला ब्ला कट झाला की तो तसाच शिवायचा असं बऱ्याच जणांना वाटतं कटिंग समजलं की झालं नाही आपल्याला शिलाई करताना कुठे काय कटिंग कर करायचं कुठला भाग जास्त होत असेल तर काय करायचं हे सगळं समजलं पाहिजे आणि सगळे पार्टसुद्धा आपले सेम व्हायला पाहिजे तरच ब्लाऊजचं फिटिंग व्यवस्थित होतं नाही तर होत नाही पुढूनसुद्धा सुद्धा आपल्याला पट्टीशी फोल्ड करून इथे आतमध्ये फोल्ड करायचे आहे ब्लाऊज पूर्ण झाला की कमरेला शिलाई करून घ्यायची आणि नसेल करायची तर वरच्या बाजूकडे शिलाई करू शकता पण त्याचा लुक दिसायला चांगला दिसत नाही तर मी हात शिलाईच करत असते प्रत्येक ब्लाऊजला आता इथे बघा आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे दोन्ही पार्ट एकत्र ठेवायचे गळ्याच्या बाजूकडून मिळवून ठेवायचे आणि मगच कटिंग करायचं आहे मार्किंग केल्याशिवाय कटिंग करायचं नाही डायरेक्ट कटिंग कधीच करायला जायचं नाही मार्किंग करून करायचं म्हणजे एकदम व्यवस्थित होतं आता याला पुढच्या गळ्याला ना मी पट्टी गोठ करून घेणार आहे त्या अगोदर आपल्याला हुक आणि आईपट्टी चेक करायची आहे जास्त असेल तर कमी करून घ्यायची म्हणजे सेम करायची दोन्ही पण आता याच्यासाठी मी अस्तरची पट्टी कट करून घेतली आहे क्रॉस पट्टी आहे ही आणि दीड इंच साईज आहे याची पाव इंचा मार्जिन घेऊन आपल्याला गळ्यावर बसवून घ्यायची आहे कारण पाठीमागचा जो गळा आहे तो मी पेपर कॅनव्हासवरती बनवणार आहे आणि याच्यावर तुम्हाला असे कट पण द्यायचे आहेत म्हणजे काय होतं आतमध्ये पट्टी छान फोल्ड होते त्याच्यावर चून वगैरे पडत नाही आणि पट्टी गोट असू दे किंवा पायपिंग असू देत झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरून इस्त्री करून घ्यायची आहे म्हणजे एकदम छान सेट होते ती कारण सेट पण व्हायला पाहिजे काही काही वेळा होत नाही आणि कपडा चांगला असेल कॉटनचा प्युअर तर होते त्यामध्ये तर तुम्ही प्रेस करून घ्या व्यवस्थित नाही झाली तर मी तुम्हाला इथे दाखवतेच तर बघा आतल्या बाजूचा कपडा कटिंग झालेला आहे एक्स्ट्रा होता तो आता आपण याला पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करायचं आणि याच्या साईडने शिलाई करून घ्यायची हवं तर तुम्ही याला हातशिलाईसुद्धा करू शकता बघा इथे टिप घेताना पाच नंबरची घ्यायची म्हणजे मोठी शिलाई करायची आणि पूर्ण वेळाला हातशिलाई केल्यानंतर ती शिलाई, के शिलाई काढून टाकायची बऱ्याच जणांना आवडत नाही कोणाकोणाला आवडते तरी ते मी शिलाईच ठेवणार आहे कारण छान दिसते पट्टी शिलाईसुद्धा याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूकडच्या गळ्याची तयार करून घेते बघा दोन्ही बाजूकडे खूप छान अशी याची पट्टी शिलाई झालेली आहे म्हणजे पट्टी गोट आणि याच पट्टीचं तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकता आता बघा हे दोन्ही पार्ट मुंड्याच्या बाजूकडे चेक करायचे उंची बरोबर आहे का नसेल तर कटिंग कर करून लेवल करायचे चला तर मग आता आपण याचं लगेचच बॅक पार्टसुद्धा बघूयात तर बघा मेन कपड्याच्या उलट्या बाजूकडे आपल्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे सगळ्यात अगोदर हाताने छान प्लेन करत शिलाई करायची मेन कपड्यामध्ये आणि अस्तरमध्ये कुठे पण झोळ आला नाही पाहिजे चून पडली नाही पाहिजे फुगा आल्यासारखं नाही दिसायला पाहिजे एकदम प्लेन सपाट आपल्याला तर जोडून घ्यायचं आहे हात फिरवत जोडायचं नसेल जमत तर पिना लावून घ्या सगळीकडे आणि मग शिलाई करा कारण नवीन लोकांना एवढं कापड हाताळायला जमत नाही ते प्रॅक्टिसनुसार होत जातं नंतर नंतर सोपं वाटतं पण सुरुवातीला थोडंसं अवघड वाटतं तर मी बघा जेवढे नवीन असतात त्यांना त्यांच्यासाठी सुद्धा सांगत असते आणि ज्यांना प्रॅक्टिस आहे त्यांच्यासाठी पण सांगत असते काही ना काही अशा पद्धतीने बघा आपल्याला एक्स्ट्राचं सगळं काही कापड कटिंग करून आहे त्यानंतर आपल्याला हा पार्ट व्यवस्थित फोल्ड करायचा मध्यभागी आणि सेंटर लाईन मार्क करून घ्यायची आहे तर मी सेंटर लाईन मार्किंग करून घेतली पट्टीने लाईन डार्क करून घेते व्यवस्थित कारण आपण या बाजूकडूनच गळा बसवणार आहे आणि आतल्या बाजूकडे फोल्ड करणार आहे गळ्यासाठी इथे मी पेपर कॅनव्हास घेतलेला आहे आणि याच्यावर आपण मार्किंग करूया आता बघा इथे मी गळा रुंदी अडीच इंचं ठेवते कारण याच्यामध्ये कुठे पण फोल्ड वगैरे काय होणार नाही आहे पुढं ठेवलेली होती आपण सव्वा दोन इंच खालच्या बाजूकडे इथे मी साडेतीन इंचाचा सा ब्रॉडनेस ठेवला आणि बॉक्स घ्यायचा आहे पट्टी गोट लावला त्यामुळे पुढची रुंदी आट ॲटोमॅटिकच अडीच तयार झाली पण याच्यामध्ये आपल्याला अडीचच मार्किंग करायची आणि अडीचच तयार होणार आहे या पद्धतीने मटका शेप देऊन घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा पेपर उलटा करायचा आणि हे मार्किंग दुसऱ्या बाजूकडे डार्क करून घ्यायचं आणि बघा बाहेरून एक इंच वाढवून याला कटिंग करून घ्यायचं आहे तर हा पेपर आतल्या बाजूकडून आपण कटिंग करणार नाही आणि फक्त बाहेरून आकार कटिंग केला मार्किंग गळ्याचं झालेलं आहे जो शेप बनवायचा आहे तो मार्क झाला आता ह्याला सगळ्यात अगोदर आपल्याला अस्तरवरती जोडून घ्यायचं आहे तर त्यासाठी अस्तर घ्या आता जे कटिंग करून शिल्लक राहिलेलं होतं त्यालाच मी जॉईंट देऊन घेतला आणि यावरून अशी शिलाई करून हा पेपर अस्तरवरती मी जोडून घेते साईडने आपल्याला अस्तर फोल्ड करायचं आहे या पेपरला तर चा। चा सा त्यासाठी काय करायचं जेवढं पाहिजेल तेवढं ठेवायचं बाकीचं कट करायचं एकदम कडेने कटिंग करू नका थोडंसं जास्त अस्तर ठेवलं तरी चालतं फोल्ड केल्यानंतर मग बाकीचं कटिंग करायचं एकदम छोटं कापड ठेवाल ना तुम्ही तर काय होतं असं फोल्ड करता येत नाही आणि वेळ खूप जातो त्यामध्ये कारण छोटा कपडा आपल्याला लगेच असं बोटांमध्ये पकडता पण येत नाही म्हणून थोडासा मोठाच ठेवायचा फोल्ड केल्यानंतर तुम्ही त्याला कट करू शकता फोल्ड पण व्यवस्थित होतं आणि पटकन होतं वेळ लागत नाही तर सगळंच तर याच्यावर फोल्ड करून घ्यायचं ला आहे फोल्ड झाल्यानंतर मग आपण आता याला मेन कपड्यावर ठेवण्याचा गळा तयार करूयात तर मेन भाग घ्यायचा सेंटर लाईनला सेंटर लाईन मॅच करून घ्यायची आहे व्यवस्थित हवं तर मध्यभागी एक पिन लावून त्याला सेट करा आणि मग बाजूने शिलाई करा आता मी सेंटर लाईनला सेंटर लाईन व्यवस्थित मॅच करून ठेवली आहे आणि जे गळ्याचं मार्किंग आहे त्या मार्किंगवरून इथे मी शिलाई देऊन घेते तर बघा इथे शिलाई देऊन झाली आता आतला भाग याचा कटिंग करून घ्यायचा आहे तर अर्धा इंच कापड ठेवून कटिंग करायचं एकदम शिलाईला चिटकवून शिल कटिंग करायचं नाही कटिंग झाल्यानंतर याच्यावर कट द्यायचेत बघा कट देतानासुद्धा आपली शिलाई कट नाही होणार याची काळजी घ्यायची आहे गरबडीमध्ये कात्री थोडी जरी पुढे गेली तर कटिंग होऊ शकतं कापड कारण कात्रीच्या टोकाला खूप जास्त धार असते त्याच्यानंतर बघा आपल्याला आता पूर्ण पेपर जो आहे तो आतमध्ये फोल्ड करायचा आणि याच्या किनारीवरून आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे तर छान फिनिशिंगमध्ये फोल्ड करायचं कारण आपला जो वरचा मेन कपडा आहे तो पण आतमध्ये नाही गेला पाहिजेल किंवा आतलं जे असतर आहे ते बाहेर नाही दिसायला पाहिजे शिवाय त्याच्यावरती बारीक बारीक चून नाही पडली पाहिजे त्यासाठी फोल्डसुद्धा व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे थोडं थोडं फोल्ड, फोल्ड करायचं तेवढी शिलाई करायची जास्त एकदम लांब असं धरायचंच नाही तेवढाच भाग फोल्ड करायचा तेवढी शिलाई पूर्ण करायची मग पुढचा धरायचा असं करत जर तुम्ही शिलाई करत गेलात तर गळ्याचं फिनिशिंग एकदम परफेक्ट येतं तर तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला गळा तयार झालेला आहे जसा आपण आकार मार्क केला सेम तसाच बनला आहे आता आपण याची टक्स शिलाई करूया टक्स शिलाई करण्यासाठी इथे मी अर्धा इंच रुंदी आणि चार इंच चा उंची साडेचार इंच उंची घेतली मी टक्सची चार पण घेऊ शकता तुम्ही आणि या साईजचा इथे टक्स देऊन घ्यायचा आहे साईड पार्ट सेंटरपर्यंतच दोन्ही बाजूकडचे कर फोल्ड करायचे त्यामुळे दोन्ही टक्स एका साईजमध्येच होतात तयार एका एकसारखे कमी जास्त होत नाहीत आणि तिरकेसुद्धा होत नाहीत बऱ्याच ब्लाउजचे बघायचे तिरके जातात असे टक्सं तर नाहीत गेले पाहिजे ते एकदम सरळच यायला हवेत आता हा पार्ट पण आपल्याला फोल्ड करायचा कमरेमध्ये अगोदर क्रॉस मार्किंग करायचं आहे जसं आपण फ्रंटला केलं तसंच बॅकला नाही केलं तर तुमचा पाठीमागचा भाग मग मोठा होणार आणि फिटिंग करताना ब्लाउजचे पार्ट असतात ते खालीवर होणार बाहेरले जॉईंट एकसारखे येणार नाहीत तर आठवणीने हे पण कटिंग करायचं आहे आणि त्यानंतरच इथे कंबरपट्टी लावून घ्यायची बरोबर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन पट्टी बसवायची आहे तर बघा इथे मी शिलाई करून घेतली आता बाहेरच्या बाजूकडे आपण याला पट्टी करूयात आणि वरून एक शिलाई देऊन घेऊयात त्याच्यानंतर पूर्ण पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि वरून एक फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे तर किती सोप्या पद्धतीमध्ये आपण हा बॅग तयार केलाय शेवटी आपण याला छान असं रिबनचं फूल करून लावणार आहोत कारण त्याची खूप जास्त फॅशन आहे आणि खूप सुंदर लुक देतं ब्लाऊजला ते तर ते मी तुम्हाला शेवटी दाखवेन ब्लाऊजचं फिटिंग झाल्यानंतर त्या अगोदर बघा हा पार्ट पण असा फोल्ड करायचा जो आपण फ्रंट तयार साईडला करून ठेवला आहे ना तो याच्यावरती ठेवायचा बघा आणि इकडे बघायचं याची उंची किती कमी आहे किंवा किती जास्त आहे जी जास्त असेल ती कटिंग करून सेम करून घ्यायचं जास्त फरक नाही पडला अगदी पाव इंचाच आहे पण एवढा सुद्धा ठेवायचा नाही हे सेमच असायला पाहिजे चारी पार्ट तरच बाहीतले जॉईंट एकसारखे येतात नाही तर येत नाहीत बाहीचं सुद्धा आपल्याला ते चेक करूनच घ्यायचं असतं जर तुमचं बाहीचं कमी जास्त असेल तर मात्र फिटिंगमध्ये फरक पडतो सगळं चेकिंग झाल्यानंतर मग शोल्डर आपल्याला जोडून घ्यायचे आहेत अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची आणि डबल शिलाई करायची कधी पण शोल्डर असू देत कटोरीचा भाग असू देत जिथे जिथे गरजेचं आहे तिथे ती तिथं आपल्याला डबल शिलाई करायची बाहीसाठी डबल शिलाईच करायची सिंगल शिलाईवर कधीच पार्ट जोडायचे नाहीत आता याच्यानंतर आपल्याला शोल्डर पट्ट्या चेक करायच्यात तर ह्या पट्ट्यांची साईजसुद्धा सेम असायला पाहिजे जेवढी जास्त असेल तेवढी कटिंग करून घ्यायची तर इकडे मी लेवल करून घेतली आता इकडे पण लेवल करूयात आणि मग मोजून पण बघूयात दोन्ही अडीच इंचच आहे का तर एखादी कमी जास्त असेल तर जी जास्त वाली ती कटिंग करून सेम करायची कारण दोन्ही पट्ट्या आपल्या सेम तयार झाल्या पाहिजेत परफेक्ट आहे दोन्ही बाजूकडच्या अडीच इंच अर्धा इंचाचं मार्जिन जाणार आहे बाही जोडण्यासाठी आणि बरोबर दोन इंच साईजची आपली ही पट्टी आता तयार होईल आता आपण बाही जोडून घेऊयात तर बाही बघा आपण तयार करूनच ठेवली अगोदर तर बाही कधीही आपल्याला सेंटरपासून जोडायची आहे आणि चेक करूनच बसवायची कारण बाहीचा आपण पुढचा मुंडा कट केलेला आहे तर तो पुढच्या बाजूलाच गेला पाहिजे त्यासाठीच आपण मार्किंग करून ठेवलेलं होतं म्हणजे ओळखता येतं लवकर सेंटरपासून बाही आहे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन अजिबात ओढाताण करायची नाही आहे एकदम हलक्या हाताने लुझिंगमध्येच बाही जोडायची परफेक्ट बसते थोडीशी जास्त झाली तर काही हरकत नाही कटिंग करून काढू पण कमी अजिबातच पडत नाही फक्त बसवायची पद्धत व्यवस्थित पाहिजेल पार्ट जर ओढून ताणून एखादा जरी धरला तर तो निश्चितच मोठा होणार आणि तुमची बाही पुरणार नाही जसा बाहीचा आकार आहे त्या पद्धतीनेच पार्ट फिरवत बसवायची परफेक्ट बसली जाते आणि डबल शिलाई करायची तर तुम्ही बघू शकता माझी बाई एकदम छान बसली आहे कुठे पण कमी नाही पडली आणि जास्त पण नाही झाली दोन्ही बाही माझ्या बसवून झाल्या आता आपण याला फिटिंग करूया त्यासाठी कमरेचा मी सेंटर काढला अगोदर फोल्ड करून आता याच्यावर आपल्याला फ्रंट ठेवायचं आहे आणि इकडं बघायचं आपल्याला काय कमी जास्त आहे का जेवढं कमी जास्त असेल लेवल ते लेवलमध्ये कटिंग करून घ्यायचं तर थोडाफार फरक पडत असतो इकडे त्यासाठीच मी दोन इंचाचं मार्जिन ठेवते जरी जास्त पडला तरी ते आपलं मार्जिन जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं शिल्लक राहावं म्हणून दोन इंचाचं ठेवत असते थे। इकडे पण तसंच बघा जेवढं जास्त आहे तेवढं कट करून काढायचं कारण आपला ब्लाऊज चारही भाग सेम झाले पाहिजेत हुक आणि बरोबर मध्यावरतीच आली पाहिजे ना त्यात गॅप पडला पाहिजे किंवा ते एकावर एक आला पाहिजेत त्यासाठी आपल्याला हे चेक करूनच जोडायचे आता आपण ब्लाऊज काय करूयात उलटा करूयात दोन्ही बाजूकडे शिलाई करूयात आणि मग ब्लाऊजचं फिटिंग तर बाबा किती छान फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपला तयार झालेला आहे इथंपर्यंत परफेक्ट काम झाले आता उलटा करून घ्यायचा आणि फिटिंग करूयात मग वरती मी या गळ्याला बांधायला नॉट करणार आहे ते पण कपड्याचेच बनवणार आहे आता बघा इथे आपल्याला फोल्ड करून याच्या किनारीला एक एक शिलाई देऊन घ्यायची आणि मग फिटिंग करायचं आहे तर कमरेचा चौथा भाग जेवढा असेल तेवढा छातीचा चौथा भाग आणि बाहीचा अर्धा भाग हे माप परफेक्ट टाकायची याच्यावरती आता बघा इथे कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे तर तो होता माझा साडेसात इंच इथे छातीचा आधी माप टाकते मी लुझिंग सहितच टाकते कारण अंगावर घेतलेलं माप आहे हे छत्तीस होती अंगावरची छाती पण फिटिंग करताना मी साडेनऊचंच करणार आहे आणि कमरेचा चौथा भाग बघा साडेसात इंच आहे पण चुकून तिथं मी आठ झाले माझ्याकडून पण काय हरकत नाही मी नंतर त्याला शिलाई म्हणजे शिलाई करून घेते आणि बाहीचा अर्धा भाग होता आपला सात इंच तर हे तीनही पॉईंट मिळवून आपल्याला शिलाई करायची कमरेचा चौथा भाग तुमचा जेवढा आहे तेवढा घ्या इथे छातीचा चौथा भाग प्लस मी अर्धा इंच लुझिंग ठेवून फिटिंग करते हवं तर तुम्ही अगदी चौथ्या भागाने सुद्धा करू शकता पण माझं तर मत असं आहे की आधी लुझिंग ठेवूनच फिटिंग करून द्यायचं आणि कस्टमरला ब्लाऊज घालायला सांगायचा किती लूज होतो आहे बघायचा आणि एखादी शिलाई करून द्यायची कोणाकोणाला परफेक्टसुद्धा बसतो कोणाला तरीच लूज होतो आणि जास्त होत नाही फक्त एक पाव इंचाची शिलाई करून द्यावी लागते आता हे तिन्ही पॉईंट मिळाल्यानंतर याच्यावरती मार्किंग करायचं आणि यावरूनच आपल्याला शिलाई करायची आहे याच्या साईडने आणखीन एक्स्ट्रा तीन ते चार शिलाई करून घ्यायच्या इंचाच्या मार्जिनने कारण समजा ब्लाऊज एखाद्या कस्टमरला टाईट झाला एखादी शिलाई त्यांनी काढली पुढच्या बाजूची तर पाठीमागे शिलाई आपल्या शिल्लक असायला हव्यात पण त्यामध्ये अंतर जास्त ठेवायचं नाही तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज पूर्ण झालेला आहे अगदी फिटिंगपर्यंत आता मी तुम्हाला यातला पाठीमागे रिबन कशी करायची आणि कशी बांधायची ते पण दाखवते तर बघा एकदम छान फिनिशिंगमध्ये बनलाय ब्लाऊज त्याचे जॉईंट वगैरे जिथल्या तिथं अगदी सगळं आलेलं आहे तर ब्लाऊजचं कटिंग शिलाई कशी वाटली मला सांगा आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनलासुद्धा क्लिक करून ठेवा हा राहिलेला कपडा होता तर याची पट्टी आपल्याला कटिंग करायची साधारण चार इंच रुंदीची पट्टी मी कट करून घेतली बघा आणि त्याची साईज उंचीला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटी मोठी ठेवू शकता दोन्ही कॉर्नरला तिरकी शिलाई देऊन घ्यायची कारण रिबन ही आपली कॉर्नरला अशी तिरकीच असते तर मी दोन्ही पण कॉर्नरला ही तिरकी शिलाई देऊन घेते शिलाई झाली की पट्टी सरळ करायची आणि मग आपण त्याला साईडने फोल्ड करत एका बाजूकडे शिलाई करून घेऊयात तर आतमध्ये असं कापड टाकायचं बघा जेवढी पाहिजे तेवढी पट्टी तुम्ही बनवू शकता याची आणि इथे शिलाई करून घ्यायची फोल्ड करतच शिलाई किनारीला एकदम करायची अजिबात मध्ये वगैरे शिलाई नाही आली पाहिजे पूर्णपणे तो भाग आपल्याला बंद करायचा आहे किनारीने शिलाई करून घ्यायची हवं तर तुम्ही पूर्णपणे त्याला उलट्या बाजूकडून शिलाई करून घेतली आणि सरळ केलं असतं ना नॉटसारखं तरी पण चाललं असतं पण ही त्यापेक्षा सोपी पद्धत आहे फोल्ड करून सेंटरला आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याचा आणि बरोबर या कमरेच्या सेंटरवरती तो सेंटर मॅच करून यावरती शिलाई करून घ्यायची अगोदर आता हे रिबन असं बांधल्यासारखं दिसायला पाहिजे त्या पद्धतीने बघा सेट करायचं मी असं याला सेट केलं आणि याच्यावरती मी शिलाई करणार आहे एकच बाजू फोल्ड केली आणि अशी गोळा करत केली जेणेकरून ते बांधल्यासारखं दिसावं आता ही दुसरी आहे ती त्याच्यावर अशी टाकायची आणि ही पण इथे बघा अशी बांधल्यासारखं ठेवायचं आहे त्याला आणि वरून शिलाई करायची तर आपलं छान असं हे रिबनचं फुल तयार झालेलं आहे कारण सध्या खूप कस्टमर ही डिझाईन तयार करून घेत आहेत कुठल्याही ब्लाऊजमध्ये आणि ती छानच दिसते मध्यभागी त्याला एखादं स्टोन वगैरे लावला एखादा पॅच लावला तर आणखीन आकर्षक दिसेल तर बघा अशा पद्धतीने याला छान अशी रिबन घेतली जेणेकरून ते पाठीमाग असं बांधल्यासारखं दिसतं आणि वरच्या बाजूला नॉट करायचे आहेत कारण याचा गळा मटका गळा आहे म्हणून गोल असेल तर नाही केलं तरी चालेल पण मटका गळ्याला नॉट करावेच लागतात तर इथे मी कपड्याचे बनवून घेतलेले आहेत खाली सिंगल लटकन पण लावले आहेत कपड्याचे आणि अशा पद्धतीने आपला हा पूर्ण ब्लाऊज तयार झालेला आहे सिम्पल ठेवलेला आहे त्याला कुठेही लेस वगैरे लावलेली ले नाही ला कारण कस्टमरला लेस नको होती त्यांना प्लेनच ब्लाऊज पाहिजे होता तर मी त्यांना तसाच बनवून दिलेला आहे तर खूप सुंदर याचं कटिंग शिलाई दोन्ही झालेलं आहे परफेक्ट फिटिंग झालेलं आहे आजचा ब्लाऊज कसा वाटला सांगायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असताल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सोबतच आयकॉनला क्लिक करा कारण असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद